अधिवेशन संपलं, राजकीय वर्तुळात काय चर्चा सुरू आहे, पत्रकारांमध्ये काय चर्चा सुरू आहे? दोन चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांची बॉडी लँग्वेज काय म्हणते, देवेंद्र फडणवीस यांची बॉडी लँग्वेज काय म्हणते. उद्धव ठाकरेंनी 12 आमदारांचं, उद्धव ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीने 12 आमदारांचं निलंबन केलं आहे. मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे का? ही चर्चा कालपासून, 12 आमदार निलंबित झाल्यापासून सुरू होती. आता अधिवेशन संपलेलं आहे, सगळे शांत झालेले आहे. उद्धव ठाकरेही कधी पत्रकारांशी बोलत नाहीत, पण अधिवेशन असल्यामुळे त्यांना बोलावं लागलं. ते आले, बोलले, काही मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता की प्रताप सरनाईक यांनी जे पत्र लिहिलं आहे, प्रताप सरनाईक यांनी रवींद्र वायकर, अनिल परब आणि स्वतःचं नाव सांगत अशा लोकांच्या मागे ईडीची चौकशी, सीबीआयची चौकशी लागली आहे आणि आमच्या कुटुंबाला त्रास होतो आहे, यांच्या कुटुंबाला त्रास होतो आहे आणि त्यामुळे भाजपबरोबर जुळून घ्यावं लागेल, असा एक मुद्दा मांडला होता. तो प्रश्नही पत्रकारांनी विचारला, उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे आणि ते त्यांची बॉडी लँग्वेज सांगून जातं. आणि भविष्यात काही दिवसांसाठी, कारण राजकारण हे नेहमी बदलत असतं, काही दिवसांसाठी, काही महिन्यांसाठी महाविकास आघाडीचं सरकार कसं आहे याचं चित्र उभं राहिलं. काय म्हणाले उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे म्हणाले की जर विरोधी पक्ष म्हणजे भाजप लोकशाहीचा खून झाला आहे असं म्हणत असेल, तर केंद्राच्या ज्या चौकशा आहेत, इतर ज्या चौकशा आहेत, सीबीआय असेल, ईडी असेल, या चौकशा काय पांढरं लावणाऱ्या आहेत का? या चौकशा ज्या सुरू आहेत त्या कशाचं दोतक आहे? ती काय लोकशाही आहे का? असं अप्रत्यक्ष लोकशाही शब्द त्यांनी नाही वापरला, पण एक ठाकरे स्टाईल आहे, त्या स्टाईलनी ते बोलले. मुद्दा असा होता की 5 तारखेला विधानसभेचं अधिवेशन सुरू होणार आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत येणार अशा प्रकारच्या रुमर्स, अफवा किंवा माहिती, कुजबूज जी होती ती सुरू होती. आणि ती फक्त लोकांमध्ये नाही, राजकीय वर्तुळात नाही, ती कुजबूज जे अधिकारी आहेत, IAS ऑफिसर आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा होती की 5 तारखेला काहीतरी मोठं होणार आहे, अनिल देशमुख यांना आतमध्ये जावं लागेल, आणखी कोणतरी मातोश्रीचे जे अनिल परब आहेत त्यांची चौकशी सुरू झाली आहे, मिलिंद नार्वेकर यांची चौकशी सुरू झाली आहे, त्यामुळे महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे यांना एक पाऊल पुढे मागे यावं लागेल अशा प्रकारचे एक वातावरण होतं. पण काल भास्कर जाधव यांनी जो स्टँड घेतला, OBC आरक्षणाचा प्रस्ताव जो आहे तो मांडताना जो काही गदारोळ झाला आणि विरोधी पक्षाचे 12 आमदार सस्पेंड झाले, त्यावरून उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा, महाविकास आघाडी सरकारचा कॉन्फिडन्स वाढला आहे अशी राजकीय वर्तुळात. त्याचबरोबर पत्रकार जे कव्हर करतात, आम्ही पत्रकार जे आहेत विधानसभेचं अधिवेशन कव्हर करत असतो आणि थोडंसं लोकांच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष ठेवत असतो किंवा वातावरण काय आहे त्याच्याकडे लक्ष ठेवत असतो, त्यामुळे हा कॉन्फिडन्स वाढल्याचं चित्र पाहायला मिळते असं सर्वजण सांगतात. पण एक महत्त्वाचं, हा कॉन्फिडन्स वाढला म्हणजे नेमकं काय झालं? महाविकास आघाडी सरकार जे विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेणार आहे की नाही घेणार आहे, हा प्रश्न जो होता तो सुटला का? तो नाही सुटला. राज्यपालांकडे जे उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवलं होतं, त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की कोरोनाचं संकट आहे, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नाही आहे, आणि कोरोनाचं संकट दाखवल्यामुळे ठाकरे सरकार बॅकफूटवर आहे का? म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे आमदार फुटतील आणि भाजपकडे जातील आणि काहीतरी गदारोळ होईल, असं जे वातावरण होतं ते वातावरण चुकीचं होतं, अफवा होत्या. महाविकास आघाडीचं सरकार हे अजूनही फर्म आहे. फक्त मुद्दा इतकाच आहे की अनिल परब यांची चौकशी पुढे कशी जाते, मिलिंद नार्वेकर यांचं नाव पुढे येतं आहे, त्यांची चौकशी कशी पुढे जाते, अनिल देशमुख यांच्या ट्रान्झॅक्शनमध्ये, म्हणजे अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप आहेत त्यांच्या ट्रान्झॅक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं काही हातभार आहे का, हे जोपर्यंत बाहेर येत नाही, ते ईडीच्या ताब्यात येत नाही किंवा त्या चौकशीच्या बाहेर येत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला कुठलाही प्रकारचा धक्का लागणार नाही आहे. पण निश्चित हे आहे की केंद्र सरकारच्या या सगळ्या चौकशांच्या ससेमिरामध्ये महाविकास आघाडी सरकार अडकलेलं आहे, हे उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं. दुसरा मुद्दा एक महत्त्वाचा होता, आज जे भाजप 105 आमदार घेऊन आणि त्यांचे संलग्न पक्ष घेऊन ज्या प्रकारे विधानसभेचं अधिवेशन करत होते, त्यावरून हे स्पष्ट होतं की भाजप ज्या प्रकारे 5 वर्ष राज्य करत होतं किंवा सरकार चालवत होतं, त्याला थेट उत्तर देण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने केलेलं आहे. अशा प्रकारचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसने कधी भाजपला दिलं आहे का? नाही. अशा प्रकारचं उत्तर काँग्रेस पक्षाने कधी भाजपला दिलं आहे का? नाही. अशा प्रकारचं उत्तर इतर कोणी कुठल्या पक्षाच्या, म्हणजे पुलंचं सरकार असेल, महाराष्ट्राच्या राजकारणात जर तुम्ही पाहिलं असेल तर 2-3 वेळा अनेक वेळा पुलंचं सरकार आलं, आणखी काही सरकार जी होती, तर त्या तशा अशा प्रकारचं उत्तर कधीही दिलं नाही. थेट उत्तर देण्याचं काम
थेट अंगावर घेण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं की उद्धव ठाकरे यांनी भाजपला अंगावर घेतलं, उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना अंगावर घेतलं आणि उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांनासुद्धा अंगावर घेतलं आणि शरद पवारांबरोबर युती करून त्यांनी महाविकास आघाडी सांभाळलेली आहे. आता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांची आवश्यकता भाजपला आहे की भाजपला शिवसेनेला भाजपची आवश्यकता आहे. या चर्चेत हा सगळा ससेमिरा अडकलेला आहे आणि ही चर्चा जी आहे जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका येत नाही तोपर्यंत सुरूच राहणार आहे. कारण भाजपा हिंदुत्ववादी पक्ष आहे, राज्यात 48 खासदारांची संख्या आहे, त्याच्यापैकी सेना भाजपचे जे खासदार आहेत त्यांची संख्या जास्त आहे. राज्यात शिवसेनेचे खासदारांची संख्या जी 18-20 आहे ती जास्त आहे आणि 18-20 खासदार जर पाहिजे असतील भाजपला, देशातील भाजपच्या विरोधात निर्माण झालेलं वातावरण, GST असेल, नोटबंदी असेल, लसीकरण असेल, कोरोनाचं संकट असेल किंवा राफेलचं आरोप असेल, या सगळ्या मुद्द्यांवरून भाजप जो अडकलेला पाहायला मिळतो. तिकडे अकाली दलांनी साथ सोडली आहे, तिकडे जे शेतकरी आंदोलन आहे तेसुद्धा भाजपला अडचणीत आणतं, म्हणजे पंजाब हरियाणा या ठिकाणी भाजपला नुकसान होत आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या विरोधात उभं राहून ठामपणे उभं राहून जो प्रतिकार केला त्याचाही एक परिणाम जो आहे तो देशाच्या राजकारणावर पाहायला मिळतो आहे. आघाडी सरकार या अधिवेशनात आणखी आत्मविश्वासानं उभं राहिलं. उद्धव ठाकरेंनी भाजपचे सगळे जे वार आहेत ते पलटवण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस हे कसलेले विरोधी पक्षनेते आहेत, हे कसलेले मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, पण तेसुद्धा हतबल पाहायला मिळाले. त्यांनी बाहेर विधानसभेचं अभिरूप जे आहे ते बाहेर उभं केलं आणि आघाडी सरकारला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजप आणि शिवसेना संघर्ष हा सुरूच राहणार आहे लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत. कदाचित हे लोकसभेमध्ये एकत्र लढतील, कदाचित नाही लढले तर ते एकत्रितपणे नाही लढले तर ते वेगवेगळे लढतील आणि तेव्हाचा संघर्ष अति कठोरतेचा असेल. मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.